विशिष्ट विभागामध्ये उदाहरणार्थ एमआयडीसी मध्ये मार्केटिंग बाह्य स्त्रोत तांत्रिक जागी नेमणुका करण्याच्या साठी बाह्यस्त्रोत वापरावा त्याची परवानगी त्या त्या विभागांनी घ्यावी एकत्रित सर्वच विभागाची परवानगी देऊन त्यावर कोणत्याही विभागाचा अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे अंकुश राहणार नाही तरी एकंदरीतच हा निर्णय शासन रद्द करण्याची आवश्यकता आहे तो शासनाने रद्द करावा खरं म्हणजे अध्यक्ष मोदय माझं असं मत आहे की अजितदादांना सगळ्या गोष्टी नीट लक्षात राहतात ते नॉर्मली कधीच विसरत नाही या निर्णयाच्या संदर्भातलं टेंडरही आपल्याच काळात काढण्यात आलं आपल्या म्हणजे आपण मंत्री नव्हतात महाविकास आघाडीच्या काळात याचा निर्णयही महाविकास आघाडीच्या काळात झाला याचं टेंडरही महाविकास आघाडीच्या काळात झालं आणि आम्हाला त्याचा थांबा थांबा आम्हाला त्याचा अंतिम निर्णय घ्यायला याकरता उशीर झाला की याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या ज्याच्या हा ज्याचा ज्याच्यावर आक्षेप होता एक असा होता की त्यातली एक कंपनी अशी होती की ज्याच्यावर ईडीची कारवाई चालली आहे आणि त्याला क्वालिफाय केलं होतं आणि त्यामुळे त्याचं काय करायचं आणि दुसरा आमच्यासमोर प्रश्न असा होता की हे टेंडर काढताना थेट दहा वर्षाकरता काढलो आणि आपल्या सीबीसीच्या नियमामध्ये दहा वर्षाकरता काढता येत नाही आणि म्हणून मग या दोन गोष्टींवर काय करायचं या संदर्भात सखोल आम्ही चर्चा केली आणि फायनली मग आम्ही मंत्रिमंडळापुढे हा विषय घेतला मंत्रिमंडळाने याचा निर्णय करताना जो आपला प्रस्ताव होता तो जसा तसा मान्य केला पण ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती अशा कंपनीला बाजूला ठेवण्यात आलं आणि सीबीसीच्या गाईडलाईनचं उल्लंघन होऊ नये म्हणून दहा वर्षाची जी अट होती म्हणजे दहा वर्षाकरता जो कॉन्ट्रॅक्ट द्यायचा होता तो दहा वर्षाऐवजी पाच वर्ष दिला त्यामुळे मला असं वाटतं की ही सगळी कारवाई दादा तुमच्या एमबीएच्या काळात झालेली आहे हा निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि हा निर्णय काय योग्य आहे काय योग्य मी सांगतो उदाहरण आता आपण मेट्रोचे एवढे काम करतो आता या मेट्रोच्या कामांमध्ये आपल्याला अगदी वरिष्ठ लेवलचा प्रोजेक्ट डायरेक्टर घ्यावा लागतो जो एखाद्या कन्सल्टंट कंपनीमध्ये असतो अशा प्रकारचा घ्यावा लागतो पण पाच वर्षात मेट्रो तयार झाली की त्याच्याकरता काम नाही आहे आपल्याकडे त्यामुळे आपल्याला त्याला कंत्राटी पद्धतीवर घ्यावं लागतं पण कंत्राटी पद्धतीवर जर त्या लेवलचा माणूस यायचा तर त्याला प्रायव्हेट कन्सल्टंटकडे जर पाच लाख रुपये पगार आहे तर तुम्हाला तीन लाख रुपये तर द्यावाच लागेल त्याशिवाय तो, त्या लागे। त्या तो तुमच्याकडे येईल कसा आणि म्हणून तुमचे काही चांगले निर्णय हे आम्ही पुढे नेले तर त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेऊ नका अशी माझी आपल्याला विनंती आहे